वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 106 विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे। रिक्त पदांची नावे टेक्निकल असिस्टंट, ऑफिस असिस्टंट, पेंटर, व्हेकल ड्रायव्हर, रेकॉर्ड कीपर, कुक, प्लंबर, सेफ्टी स्टुअर्ट, असिस्टंट सुपरिटेंडंट, हिंदी ट्रान्सलेटर अशी आहेत। शैक्षणिक पात्रता, 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत, त्याचप्रमाणे कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल, इंजिनिअरिंग किंवा नॉन इंजिनिअरिंगमधील, तरीही तुम्ही इलिजिबल आहात। डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत, त्याचप्रमाणे ITI झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत। नोकरीचे ठिकाण गोवा, मुंबई आणि दिल्ली येथे आहे। ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे। अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स। गोवा शिपयार्ड लिमिटेड ही मिनिरत्न कॅटेगरी 1 कंपनी आहे आणि ही कंपनी इंडियन नेव्ही, इंडियन कोस्ट गार्ड आणि इतर जे आपले परकीय मित्र देश आहेत त्यांच्यासाठी शिप डिझायनिंग आणि शिप बिल्डिंगचं काम करते। ISO कंपनी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक युनिट आहे। मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर ही कंपनी कार्य करते, तर खूप चांगली कंपनी आहे। या कंपनीकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत। नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहेत, त्यासाठी वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑन फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ह्या जागा भरल्या जाणार आहेत। फॉर अ पिरियड ऑफ 3 इयर्स एक्सटेंडेबल बाय 2 इयर्स, 3 वर्षासाठी ह्या जागा भरल्या जातील आणि त्यानंतर 2 वर्षासाठी हा पिरियड वाढवून दिला जाऊ शकतो। पदांची नावे इथे दिलेली आहेत, त्याचप्रमाणे वेतन किती मिळणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे। पहिलं पद आहे असिस्टंट सुपरिटेंडंट, HR पद आहे। या पदासाठी 48,000 ते 53,000 रुपये पेमेंट मिळणार आहे। तसेच टेक्निकल असिस्टंट पदासाठी 31,200 ते 34,500 या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे। ऑफिस असिस्टंट या पदासाठी 34,300 ते 38,000 या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे। शासकीय नियमानुसार कास्टवाईज आरक्षण देखील दिलेलं आहे। पेंटर या पदासाठी 31,700 ते 35,000 रुपये या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे। कुक या पदासाठी 27,200 ते 30,100 या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे। सेफ्टी स्टुअर्ड या पदासाठी 33,400 ते 36,900 या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे। शैक्षणिक पात्रता आपण बघूया। डिटेल्स ऑफ पोस्ट अँड टर्म्स अँड कंडिशन्स। पहिलं पद असिस्टंट सुपरिटेंडंटचं आहे। या पदासाठी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन जर तुमचं झालेलं असेल म्हणजे BBA झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात, किंवा ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन असं देखील म्हटलेलं आहे, म्हणजे कोणत्याही शाखेतून पदवी तुमची झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु त्यासोबतच तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री असणे आवश्यक आहे। विषय इथे दिलेले आहेत पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल रिलेशन, लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर, BSW किंवा BA इन सोशल वर्क किंवा PA इन सोशिओलॉजी फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी। तर या विषयांमध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही अप्लाय करू शकता। या पदासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। रेलेवंट वर्क एक्सपिरियन्स इन HR ॲडमिन फंक्शन इन एनी इंडस्ट्री, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, स्मॉल और मीडियम इंडस्ट्री। तर HR म्हणून काम केल्याचा अनुभव असावा किंवा इंडस्ट्रीमध्ये ॲडमिन म्हणून काम केल्याचा अनुभव असावा किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा स्मॉल किंवा मीडियम इंडस्ट्रीमध्ये काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये MBA, MSW किंवा LLB तुमचं झालेलं असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। ॲडिक्युएट वर्किंग नॉलेज ऑफ कोंकणी, मराठी अलॉंग विथ हिंदी अँड इंग्लिश, तर या भाषांचं ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे। दुसरं पद आहे असिस्टंट सुपरिटेंडंट हिंदी ट्रान्सलेटर। या पदासाठी हिंदी विषय घेऊन ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार इलिजिबल आहेत। त्याचप्रमाणे डिग्री लेवलला इंग्लिश हा एक विषय असावा। 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे इन ट्रान्सलेशन, हिंदी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू हिंदी या कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे इंग्लिश किंवा हिंदी या विषयातील मास्टर्स डिग्री असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। असिस्टंट सुपरिटेंडंट कंपनी सेक्रेटरीचं पद आहे। या पदासाठी कंपनी सेक्रेटरी या विषयामध्ये ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। या पदाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल
आणि ॲडिक्युएट वर्किंग नॉलेज ऑफ कोंकणी मराठी अलॉंग विथ हिंदी अँड इंग्लिश या चारही भाषांचं ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल या ब्रांचमध्ये. या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. 3 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा उमेदवारांनी केलेला असावा. त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. टेक्निकल असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशन या पदासाठी इन्स्ट्रुमेंटेशन या विषयामध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. प्लस 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. टेक्निकल असिस्टंट शिप बिल्डिंग या पदासाठी शिप बिल्डिंग इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. टेक्निकल असिस्टंट सिव्हिल या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. प्रत्येक पदासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. टेक्निकल असिस्टंट IT या पदासाठी IT किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी अप्लाय करायचं आहे. डिझायरेबलमध्ये ॲबिलिटी टू वर्क ऑन ऑटो कॅड, ऑफिस असिस्टंट क्लरिकल स्टाफ 32 व्हॅकन्सीज आहेत. यामध्ये बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करायचं आहे. विथ 1 year सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन प्लस 1 वर्षाचा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा सर्टिफिकेट कोर्स उमेदवाराने केलेला असावा. क्लरिकल वर्कचा 4 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ऑफिस असिस्टंट फायनान्स इंटरनल ऑडिट या पदासाठी कॉमर्स घेऊन डिग्री मिळवलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. प्लस कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स उमेदवाराने केलेला असावा. या पदासाठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. पेंटरचं पद आहे, 20 वॅकन्सीज आहेत. मिनिमम SSC झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे आणि त्यासोबतच पेंटर कामाचा 5 वर्षाचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. व्हेकल ड्रायव्हर 5 वॅकन्सीज आहेत. 10वी झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे आणि त्याचा बॅज असणे आवश्यक आहे. वर्क एक्सपिरियन्स 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. रेकॉर्ड कीपर या पदासाठी 10वी झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. प्लस उमेदवारांनी कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. या पदासाठी 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. कुकची जागा आहे, या पदासाठी 10वी झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. प्लस कुकिंग कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कुकिंगच्या आणखी 2 जागा निघालेल्या आहेत. यामध्ये फिक्स टर्म बेसिसवर या जागा भरल्या जाणार आहेत. 10वी झालेले उमेदवार इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे कुकिंग या कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि हा अनुभव इंडस्ट्री पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा स्मॉल किंवा मिडियम इंडस्ट्री किंवा हॉटेलमधील असावा. प्लंबर या पदासाठी प्लंबर ट्रेड घेऊन ITI झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. तसेच प्लंबिंग कामाचा 5 वर्षाचा अनुभव उमेदवाराला असणे आवश्यक आहे. सेफ्टी स्टीवर्ड या पदासाठी SSC झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. प्लस उमेदवाराने इंडस्ट्रियल सेफ्टी, फायर अँड सेफ्टी किंवा सेफ्टी मॅनेजमेंट यामधील 1 वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा आणि हा डिप्लोमा रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून केलेला असावा. या पदासाठी देखील 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ॲडिशनल नोट फॉर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, या ठिकाणी ज्या ब्रांचेसची नावे दिलेली आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल आणि इन्स्ट्रुमेंटेशन, याच्या ज्या इतर ब्रांचेस आहे, सब ब्रांचेस आहे, यामध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु BE किंवा BTEC झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा नाही, फक्त डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनीच अर्ज करायचा आहे. रिझर्वेशन शासकीय नियमानुसार कास्टवाईज रिझर्वेशन दिलं जाणार आहे. शासकीय नियमानुसार कास्टवाईज एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाणार आहे. क्रायटेरिया फॉर सिलेक्शन, द सिलेक्शन प्रोसेस शॅल कन्सिस्ट ऑफ रिटर्न टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड स्किल अँड ट्रेड टेस्ट. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये रिटर्न टेस्ट होणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर स्किल टेस्ट होईल. रिटर्न टेस्ट ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे किंवा पेन पेपर बेस्ड टेस्ट होईल. रिटर्न टेस्ट विल नॉर्मली कन्सिस्ट ऑफ 25% जनरल ॲप्टिट्यूड अँड 75% सब्जेक्ट ट्रेड रिलेटेड क्वेश्चन्स. रिटर्न टेस्टमध्ये 25% प्रश्न हे जनरल ॲप्टिट्यूडवरती असतील आणि 75% प्रश्न हे सब्जेक्टशी रिलेटेड असतील. गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीचे ज्या ठिकाणी युनिट्स आहेत, ज्या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत, ज्या ठिकाणी काम चाललेलं आहे, त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होणार आहे. आणि हे पोस्टिंग भारतभर कुठेही होऊ शकतं, त्याचप्रमाणे अब्रॉडमध्ये परदेशात देखील या कंपनीचं काम चालू असतं, त्यामुळे गरजेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी देखील पाठवलं जाऊ शकतं.
जनरल कंडिशन्स द एंगेजमेंट मेड ऑन फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट बेसिस वुड नॉर्मली बी फॉर अ पिरियड ऑफ 3 इयर्स एक्सटेंडेबल बाय अनदर 2 इयर्स डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवरती ह्या जागा भरल्या जाणार आहेत. सुरुवातीला 3 वर्षासाठी तुमचं पोस्टिंग होईल आणि त्यानंतर रिक्वायरमेंटनुसार 2 वर्ष हा अवधी वाढवून दिला जाऊ शकतो. उमेदवारांना जर अनुभव असेल तर त्यांनी तो व्यवस्थित ऑनलाईन फॉर्म भरताना मेन्शन करायचा आहे. An application fee of ₹200 non-refundable is to be paid online through SBI e-pay. सर्वच उमेदवारांनी 200 रुपये फी भरायची आहे. फी विना परतावा आहे आणि ही फी SBI e-pay द्वारे भरायची आहे. जे उमेदवार फी भरतील त्यांचाच अर्ज विचारात घेतला जाईल. SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स आर एक्झेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स. शासकीय नियमाप्रमाणे SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी रिटर्न टेस्ट क्लिअर केल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर उमेदवारांना स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्टसाठी बोलवलं जाईल. त्यावेळी आउटस्टेशनचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जवळच्या रूटचं रेल्वेचं सेकंड क्लास स्लीपरचं भाडं दिलं जाईल. परंतु त्यासाठी त्यांनी रेल्वेचे जे तिकीट्स आहेत, जे तिकीट तुम्ही काढणार आहात त्याची हार्ड कॉपी सादर करणे आवश्यक आहे. रिटर्न टेस्टसाठी येणाऱ्या SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांना कंपनीकडून रेल्वेचं भाडं दिलं जाईल आणि हे रेल्वेचं भाडं उमेदवारांना ही सिलेक्शन प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर मिळेल. त्यासाठी उमेदवारांनी ECS फॉर्म, बँक पासबुक कॉपी आणि कॅन्सल्ड चेक तसेच आपल्या प्रवासाची कागदपत्रं सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला जर मदतीची गरज भासली तर या ठिकाणी ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत, त्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. वेबसाईटवरती करिअर ऑप्शनमध्ये उमेदवारांनी जायचं आहे, त्यानंतर अप्लाय नाऊवर क्लिक करायचं आहे. उमेदवारांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. उमेदवारांकडे लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ असते आवश्यक आहे विथ व्हाईट बॅकग्राऊंड. फोटोच्या मागचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकनी सिग्नेचर करायची आहे आणि सिग्नेचर स्मॉल लेटर्समध्ये करायची आहे, कॅपिटल लेटरमध्ये करायची नाही. दहावीचं सर्टिफिकेट, सगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या मार्कलिस्ट, डिग्री सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, यापैकी तुम्हाला जे लागू पडतं ते सर्टिफिकेट स्कॅन्ड करून ठेवायचं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन रिसिप्ट, आधार कार्ड, या सगळ्या कॉपी स्कॅन्ड करून ठेवायच्या आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे SBI e-pay द्वारे. 28/2/2024 ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 27/3/2024 ही शेवटची तारीख आहे. या पेजवरती येऊन उमेदवारांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी अप्लाय नावचं ऑप्शन आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार या पदांसाठी इलिजिबल आहेत, ज्यांच्याकडे दिलेलं क्वालिफिकेशन आहे आणि अनुभव आहे, जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी या पदांसाठी जरूर अर्ज करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.